शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 4 महिने उलटतील, तरीही गडचिरोली जिल्ह्यातल्या 15,000 विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळालेला नाही. आदिवासी विकास विभागानं गणवेश वाटपाच्या निधीत घोळ होऊ नये म्हणून यंदा प्रथमच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर रक्कम पाठवण्याचा निर्णय घेतला. पण ह्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी न झाल्यानं 47 शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाहीये. मुख्याध्यापक आणि विद्यार्थी यांच्या नावाचे बँकेत संयुक्त खातं काढण्याचं फरमान राज्य सरकारनं काढलं होतं. हा सरकारी आदेश गडचिरोलीत पोहोचेपर्यंत ऑक्टोबर महिना उजाडला, त्यात भर म्हणजे जिल्ह्यात बँकांच्या शाखाही कमी आहेत, त्यामुळे आजार परवडला मात्र उपचार नको अशी स्थिती झाली आहे. हा निर्णय म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावे आणखी एक घोटाळा करण्याचं निमित्त असल्याचा आरोप करण्यात येतोय. आदिवासी विकास विभागाकडून कुठल्याही प्रकारचे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नका सपशेल यशस्वी ठरतील अशा कुठल्याही योजना नसतात. त्यातल्या त्यात असा जी आर काढून नका, केवळ हे आदिवासी विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा नका काम काम आणि षडयंत्र नका आदिवासी विकास विभागाने चालवलेलं आहे. वास्तविक पाहिला तर ग्रामीण भागामध्ये राहणारा जो समूह आहे तो आदिवासी समूह आणि त्याच्यासाठी जर नका अशा प्रकारचे तालिबानी जी आर काढत असतील तर त्याला काही अर्थ उरणार नाही. गणवेशाकरता 400 रुपये प्रमाणे असे 2 गणवेशाचे पैसे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याच्या नावाने संयुक्त खातं काढून त्यांच्या खात्यात जमा केले जाईल. तसेच 5वी ते 7वीकरिता प्रति गणवेश 500 याप्रमाणे 2 गणवेशाचे पैसे संयुक्त खातं काढून मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या नावे खातं काढून दिले जाईल. आणि 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांकरता प्रति गणवेश 600 रुपये याप्रमाणे 2 गणवेशाचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाईल. झी 24 तास एक पाऊल पुढे.